तर त्या दृष्टिकोनात खरं तर आजचा जो सदिच्छा समारंभ आहे तो इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला आहे. सगळे विद्यार्थी सारखे नाही आहेत मला मान्य आहे, कारण प्रॉबेबिलिटी कर्व असं सांगतो मानसशास्त्रीय दृष्ट्या की जे काही 10 विद्यार्थी आहेत त्यातले 3 विद्यार्थी एक्स्ट्रा ब्रिलियंट असतात, त्यांच्या यशाचं श्रेय कुणी घ्यायचं, कारण ते गॉड गिफ्टेड असतात. 3 विद्यार्थी असे असतात की ज्यांना कसंही सांगितलं काही सांगितलं तरी ते ऐकण्याच्या मानसिकतेत नसतात, नैसर्गिक. आणि मधले बाकी जे 4 विद्यार्थी आहेत ते एक तर सरासरीच्या जवळ असतात किंवा सरासरीपेक्षा म्हणजे ॲव्हरेजच्या कमी असतात, त्यांना आपल्याला वरती अबव ॲव्हरेजकडे घेऊन जायचं असतं, कारण सामाजिक शांतता महत्त्वाची आहे. प्रत्येकाच्या हाताला काम सन्मान मिळाला पाहिजे, कारण सन्मान सगळ्यांना हवा आहे, बरोबर की नाही? त्या अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. मित्रांनो, जे काही आपले वयोगट आहेत त्या वयोगटाचा जर विचार केला तर एक साधारणतः 1 ते 4 त्यानंतर 1 5 ते 10 आणि नंतर 11 12 एक वयोगट असतो. व्यक्तीच्या आवडी परिस्थितीनुसार बदलतात. आता हे 10वीचे विद्यार्थी जे आहेत ते टर्निंग पॉईंटला आहेत. तुमच्यामध्ये जी काही ऊर्जा आहे तिला दिशा देण्याचं तुम्हाला आता काम करायचं आहे. एकाच सर असतील, सर्व शिक्षक असतील, त्यांनी तुम्हाला काही अंशी ओळखण्याचा आकार देण्याचा प्रयत्न केलाय, पण आता तुम्ही जेव्हा इथून बाहेर पडणार आहात जर तुमची घेण्याची वृत्ती असेल तर तुम्हाला मिळेल, आणि ती नसेल तर तुम्हाला काही मिळणार नाही. कारण 11वी 12वीला ज्यावेळेला तुम्ही जाणार आहात त्यावेळेला तुम्हाला व्यावसायिक शिक्षण घ्यायचं आहे. व्यावसायिक शिक्षण याच्यासाठी की आपण आता मराठी मीडियम शाळेमध्ये शिकतोय, बरोबर की नाही? त्याच वेळेला आपल्याबरोबर सेम इंग्लिशचे विद्यार्थी आहेत, इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत, कॉन्व्हेंट कल्चरचे विद्यार्थी आहेत, सीबीएसईचे विद्यार्थी आहेत, आयसीआयसीचे विद्यार्थी आहेत, आयबी बोर्डाचे विद्यार्थी आहेत. एवढ्या प्रकारचे विद्यार्थी आता जन्माला घातलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि 10वीनंतर म्हणजे 11वी 12वीला तुम्हाला व्यावसायिक परीक्षा द्यायच्या आहेत, जेई असू द्या, नीट असू द्या, आर्किटेक्चर असू द्या, क्लॅट असू द्या, एक्सेट्रा. त्या एक्झामसाठी तुम्ही म्हणू शकत नाही मी मराठी शाळेत शिकलो त्यावेळेला मला कळलं नाही त्यामुळे मला 2 मार्क वाढून द्या, बिलकुल नाही. ज्या कॅटेगरीनुसार तुम्ही आलेला असाल तिथली सिच्युएशन आणि तुमचे मार्क हेच तुम्हाला पुढे येऊन जाणार आहे, तिथे तुम्हाला संधी नाही आहे. त्यामुळे स्वतःला ओळखा आणि करिअर घडवा. 10वीची परीक्षा ही नॉर्मल आहे, तिथं जास्त टेन्शन घेऊ नका, कारण ऑलरेडी इंटरनल मार्क आपले इथून झालेले आहेत. तुम्हाला तुमचे शिक्षक किती रागावले काही जरी केलेलं असतं तर मला नाही वाटत कोणत्या विद्यार्थ्याला त्यांनी कमी मार्क दिलेले असतील. 100 पैकी 20 मार्क इथून जाणार, बरोबर की नाही? 80 मार्काची कृतीपत्रिका असणार आहे, 80 पैकी आपल्याला पासिंग 35 आहे, पण आपण डोक्यात 35 न ठेवता 50 ठेवा, कारण बाकी बोर्डाची जी मर्यादा आहे ती 50 मार्काची पासिंगची मार्क. त्यामुळे आपला इंटरनल 0 आहे असं समजून तुम्ही पुढच्या कामाला, जेणेकरून आपल्याला प्रत्येक विषयामध्ये 80 पैकी 40 आणि 40 पैकी 20 मार्क्स कसल्याही परिस्थितीत मिळाले पाहिजेत. ऑब्जेक्टिव्ह आहे, एका शब्दाला मार्क आहे, एका वाक्याला मार्क आहे. दीर्घोत्तरी जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये आता स्वमतालाही खूप किंमत आलेली, तुम्ही लिहाल त्याला मार्क आहे. SSC बोर्डाने एवढी सुंदर सुविधा निर्माण केलेली आहे की तुम्ही ठरवलं तरी तुम्ही नापास होऊ शकत नाही, पण तुम्ही लक्ष द्यायचं नाही ठरवलं तर लक्ष देऊ शकत नाही. तुम्ही 8वी 9वी 10वी तिन्ही लक्ष ठेवा, ज्या काही येतात आपण शिकतोय तिथे अलर्ट राहा. अलर्ट राहा म्हणजे काय? घरी गेल्यानंतर आज आपल्या आईवडिलांना आपल्या नावाचा अर्थ नीट विचारा की माझं नाव काय ठेवलंय आणि का ठेवलंय. त्यांच्या भावना तुम्हाला कळतील, शाळेतल्या शिक्षकांच्या भावना जर तुम्हाला कळल्या असतील तर जे जन्मदाते त्यांच्या भावना समजून घ्या. खूप उदात्त विचार ठेवून म्हणजे करून त्यांनी तुमची नावं ठेवलेली त्या नावाला जागण्याचा प्रयत्न करा, काही करावं लागत नाही. तुम्ही ज्या अर्थी इथे आहात नाकेडोळे व्यवस्थित आहात म्हणजे तुम्ही हुशार आहात. बुद्धिमत्तेचे 172 पैलू आहेत बाळांनो, त्यापैकी आपल्याला किती पैलूंची गरज पडते त्या शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित एक जवळजवळ 80 पैलू आहेत, आणि त्यातल्या आपल्याला फक्त 2 ते 3 पैलूंची व्यवस्थितरित्या एखाद्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी गरज लागते. बस इतकं साधं आणि सिम्पल आहे. आणि शैक्षणिक बुद्धिमत्ता हा बुद्धिमत्ता असणाऱ्यांपैकी एक भाग आहे. शैक्षणिकदृष्ट्या तुम्ही हुशार असलात म्हणजे तुम्ही हुशार होणार आहे असं बिलकुल नाही आहे, पण एक सिस्टीम असते. आपण 1ली ते 9वी परीक्षा दिल्यात की नाही, आपण 5 झालो आहे, जरी आपण सर्वंकष मूल्यमापन किंवा सातत्यपूर्ण मूल्यमापन त्यातनं आलेलो असलो, प्रगत अप्रगत आपल्याला ठरवलेली असली, तर 9वीला आपण एक परीक्षा दिलेली, बरोबर की? त्याच पद्धतीने ज्या मुलाला लिहिता वाचता येत आहे, ज्याला काय विचारलं ते समजत आहे, स्वमत त्याला व्यक्त होता येत आहे, असा कोणताही विद्यार्थी नापास होणार नाही. बोर्डाने सक्त सांगितलेलं आहे
जर समजा 20 म्हणजे 40 पैकी जर तो विद्यार्थी 12 वर असेल तर त्याला 14 वर घेऊन जा. 80 पैकी जर तो समजा 25 ला असेल तर त्याला 28 ला घेऊन जा. सब सांगितलेलं आहे, पण ते तुम्ही काहीतरी पेपरमध्ये लिहिलेलं असेल तर ते करताय. त्यामुळे पासिंगची अजिबात चिंता करू नका. जे पुढचे विद्यार्थी आहेत त्यांनी थोडी काळजी घ्या. ज्यांना जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे त्यांनी ॲक्युरेसीकडे जा. त्यांना एकही शब्द किंवा एकही वाक्य चुकीचं चालत नाही. त्यांचा पेपर आपली प्रेझेंट म्हणजे आयडेंटिटी आता आपला पेपर आहे, बरोबर की नाही. बोर्डाला काय माहिती नाही हे कोण विद्यार्थी, हा कोण आहे, काय करतो, वर्षभर काय सारा काही घेणार माहीत नाही आहे. तुम्ही जी उत्तरपत्रिका तयार करणार आहात ती तुमची आयडेंटिटी असणार आहे, आणि त्यासाठी तुम्ही उत्तरपत्रिका प्रेझेंटेशन खूप सुंदर रीतीने करायचं. परीक्षेच्या नियमावली जरी बदलली पण जो ॲक्युरेट आहे आणि ज्याने व्यवस्थितरित्या वाचलेलं आहे, समजून घेतलं, त्याला अजिबात त्रास नाही होणार. पण ते जर समजून नाही घेतलं तर मग ऐन वेळेला आपल्याला दुसऱ्यांना विचारत बसावं लागेल की काय चाललंय काय नाही. त्यामुळे जिथे आहात तिथे थांबा. आता हा महिना खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी, कारण प्रत्येक पेपरवर तुम्हाला सुट्टी आहे. आता तुम्ही तुमच्या नोट्स तयार केले असतील, तुमच्या शिक्षकाने तुम्हाला सांगितलं असेल, पूर्ण पुस्तकं किंवा पूर्ण गाईड्स वाचायची गरज नाही आहे. वन पेज तुम्ही म्हणजे उत्तरपत्रिका तयार केली असेल, स्वतःच्या स्वाध्यायाच्या आधारे नोट्स तयार केलेले असतील, एक वन पेज नोट्स किंवा वन वर्ड ॲन्सर, एका शब्दात तुम्हाला लिहिलं की त्याचं ॲन्सर कळलं पाहिजे, अशा पद्धतीने आता तुमचं लेखन झालेलं असेल कदाचित, तर तुम्हाला ते परीक्षेच्या वेळेला जास्त अभ्यास करायची गरज पडणार नाही. ते वाचलं तरी होईल. आणि अभ्यास किती झाला आहे सारखं आठवू नका. तुम्हाला जो वेळ मिळेल, 8 तास सरांनी 6 तास सांगितले, मी सांगेल तुम्हाला 8 तास दिवसातले. आता तुम्हाला झोप गरजेची, हीट वाढलेली आहे, कांजण्या वगैरे प्रकार होतात, कारण हे चेंजिंग पिरियड असतो आपला. त्यावेळेला आपल्या शरीरातले हार्मोन्स बदलतात, विचार प्रक्रिया बदलते, ताण येतो. ताण आला की, कारण ही जी परीक्षा आहे ही फक्त पाठांतराची परीक्षा नाही आहे, उत्तरपत्रिका लेखनाची परीक्षा आहे, तुम्ही कसा ताण हँडल करता त्याची परीक्षा आहे, लक्षात ठेवण्याची परीक्षा आहे, तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा आहे, म्हणजे अशा अनेक मुद्द्यांची परीक्षा आहे. फक्त तिला यशस्वीरित्या सामोरं जाणं एवढंच आपलं काम. त्यामुळं तिचं कोणतंही टेन्शन न घेता उत्तम रीतीने तुम्ही तिला सामोरं जा. सगळे विद्यार्थी पास होतील, पण फक्त तिथून पुढे ज्याला जे जे जो जे वांछील तो ते लावो, ज्याची जशी इच्छाशक्ती असेल तर त्याला त्या पद्धतीने गाडून घ्यावं लागेल. सगळे काही पेपर्स आहेत ते स्वाध्यायावर आधारित येणार आहे. वर्षभर तुम्हाला शिक्षकांनी सांगितलेलं आहे, गृहपाठ लिहा. सांगितलं की नाही? वर्गपाठामध्ये सांगितलं असेल किंवा गृहपाठामध्ये सांगितलं असेल. स्वाध्याय लिहायला सांगितलं आहे, त्या स्वाध्यायाच्या वाया जरी तुम्ही चालल्या ना चालता चालता तरी भरपूर झालं. ज्यांना आउट ऑफ मार्क घ्यायचे त्यांनी एक काम करायचं, जे काही योग्य पर्याय वगैरे असतील तर त्या ठिकाणी शब्द चुकता कामा नये. जे काही दिलेलं असेल तुम्हाला पर्याय तोच तिथं नोंदवला गेला पाहिजे. वेलांटे उलटी सुलटी करायची नाही. तुमचा मार्क आपला जाईल, कारण तुमचा पेपर 3 जणांच्या हातात जाणार आहे. परीक्षक, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर. परीक्षकाकडे 300 पेपर आलेले असतात सरासरी, आणि उन्हाळा असतो तिथे एक पेपर चेक करायचा कंटाळा येतो. तिथे 300 पेपर चेक करायचे म्हटले की त्याला लोड येतो, आणि परीक्षकाला लोड येताना आपण लोड द्यायचा नाही. जे काय तुम्हाला शिक्षकांनी सूचना केलेल्या असतील, उत्तरपत्रिकेचं पहिलं पान नीट भरायचं, तुमचं हॉल तिकीट येणार तीच माहिती तुम्हाला भरायची, उगाच तिथे काही डोकं चालवायचं नाही, त्याची प्रॅक्टिस करा घरी. हॉल तिकिटावरची माहिती काय काय तीच तुम्हाला तिथे लिहायची. ओके, दुसऱ्या पानावर तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्या व्यवस्थितरित्या वाचा, आणि उत्तरपत्रिकेच्या 3रा पानापासून उत्तर लिहायला सुरुवात करायची. 20 पानाची उत्तरपत्रिका आहे, भरपूर मोठी, आणि आपण पैसे भरलेले आहेत. सप्लिमेंटरी तुम्हाला मागतील तेवढे मिळतील, त्यामुळे कन्फ्यूज करायचा नाही. समास आखताना तर जे लेटेस्ट सूचना आल्या तिथं ते पट्टी वगैरे आणि ड्रॉपअप पेन्सिल जी असते ना, पॉइंटर पेन्सिल, ती वापरायची नाही, त्यांनी पेजेस कट होतात. त्यामुळे फक्त असं एक प्राथमिक काही काळजी जर घेतल्या ना तर ताण येणार नाही. आणि ज्या वेळेला बारकोड स्टिकर असू द्या, आपल्या पेपरवरती लावलं जाईल, पर्यवेक्षक ज्या वेळेला लावतील त्यावेळेला फक्त अलर्टनेसमध्ये बघायचं. उत्तरपत्रिका दिली की त्या ठिकाणी दिलेलं असते, UID स्टिकर आहे, बारकोड स्टिकर आहे, ते बारकोड स्टिकरच्या ठिकाणीच लावलं जातं की नाही तेवढं पाहायचं. परीक्षा म्हणजे जरी समजा पर्यवेक्षकाचं काम असतं तरी आपली नजर व्यवस्थित पाहिजे, त्यासाठी आपण तिथे गेल्यानंतर इकडं तिकडं बघून उगाच काहीतरी विचार करायचं बसायचं नाही. 10 मिनटं पहिला वेळ दिलेला होता, आता तो वेळ तुम्हाला नंतर दिला आहे. हक्काचे 10 मिनटं आहेत, ते मागून घ्यायचे. जरी तुमचा पेपर 11 सुरू होणार असला तर 11 ते 2, बरोबर की नाही, 2 नंतर तुम्हाला परत 10 मिनटं दिलेले आहेत त्यांनी, तर ते तुमच्या हक्काचे असणार आहेत. त्या त्या सेंटरला गेले की तुम्हाला ते मिळतील. म्हणजे खरं तर ज्या वेळेला प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका तुमच्या हातात येते तिचं वाचन होणं खूप महत्त्वाचं आहे. वाचल्यानंतर जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते डोक्यात ठेवा, कारण सोपं लिहा, अवघडाच्या फांद्यात पडू नका. शेवटी तुम्ही जेवढे प्रश्न लिहिले त्याला मार्क परीक्षकाला द्यावे लागतात. उत्तरं लिहिताना फक्त मुद्द्यांचा विचार करा, रोमन लिपीचे विचार करा. प्रश्न क्रमांक 1
तिथं कृती पत्रिका लिहायची नाही, आपल्याला उत्तर पत्रिका तयार करायची. प्रश्न क्रमांक 2 अ, 1 चे उत्तर, 2 चे उत्तर, 3 चे उत्तर, जो आकडा असेल कृती पत्रिकेत तोच आकडा येणं तिथं अपेक्षित. ओके, त्यानुसार पुढे जा. एक एक मार्क आपला महत्त्वाचा आहे, त्यामुळं नवीन पानावर नवीन प्रश्नाची सुरुवात करा. हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिलं लक्ष केंद्रित करा. हॅलो, इकडे लक्ष द्या. आपण जे कोणत्याही गोष्टीकडे लगेच आकर्षित होतो ना, तो आपल्याला सगळ्यात जास्त फटका बसतो. आपल्या लक्षात का राहतो? आपण जेव्हा एखादा चित्रपट पाहायला जातो तेव्हा असं करतो का? 3 तासाचा चित्रपट आपल्या आयुष्यभर लक्षात राहतो, पण वर्षभर केलेला अभ्यास आपल्याला परीक्षेच्या वेळेस आठवत नाही. असं का होत? आपणच आहे ना तिथे. एक गाणं ऐकलं की आपण सायलंट होतो, आपल्याला सांगावं लागत नाही. त्याच्यावरती डान्स पाहिलेला असतो तरी आपण उत्तम रीतीने करतो, पण कवितांच्या बाबतीत असं होत नाही. का होतं असं? वर्षभर अभ्यास करून लक्षात राहत. चित्रपटातली पात्र लक्षात राहतात, पण धड्यातली पात्र म्हणजे पाठातली पात्र लक्षात राहत नाही. आपणच आहे ना दोन्ही ठिकाणी. केवळ आणि केवळ एकच गोष्ट आहे, लक्ष केंद्रित कर. जो हेतू आपण डोळ्यासमोर ठेवलेला आहे त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ओके बाळांनो, आवडीच्या बाबतीमध्ये, परीक्षेच्या बाबतीमध्ये एवढं भरपूर झालं. ज्या काही आवडी आहेत तुम्हाला भविष्य काळामध्ये, आता करिअर निवडायचं आहे 10वीनंतर, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मेडिकल किंवा इंजिनिअरिंग, बरोबर की नाही? या 5 साधारणतः ब्रँचेस आहेत. बाकी ॲग्रिकल्चर असेल, डिफेन्स असेल, या सबस्टिट्यूट ब्रँचेस आहेत. पण इकडे जाताना तुमची शैक्षणिक गुणवत्ता बरोबरच अपेक्षा, वास्तवता, छंद यांची सुद्धा आपल्याला सांगड घालावी लागेल. साधारणतः ज्या आवड असतात त्या फॅन्टॅस्टिक, टेंटेटिव्ह आणि रिअलिस्टिक कडे जातात. फॅन्टॅस्टिक याचा अर्थ काय? की पहिली ते चौथीपर्यंत आपण जे काही पाहतो ते आपल्याला व्हावंसं वाटतं. कुठेही जातो, फॉर एक्झाम्पल तुम्ही हॉटेलमध्ये गेला तुम्हाला सेफ व्हावंसं वाटतं, तुम्ही रिक्षात बसले की तुम्हाला रिक्षा ड्रायव्हर व्हावंसं वाटतं, तुम्ही बसमध्ये बसले की तुम्हाला कंडक्टर व्हावंसं वाटतं. माहिती काहीच नसतं. गेटवर गेला तर तिथलं जो गेटवर जो वॉचमन असतो तेही आपल्याला व्हावंसं वाटतं. कुणाचं काही कार्य माहिती नसतं, पण आपल्याला वाटतं वरती, बरोबर की नाही? फॅन्टॅस्टिक असतं. त्यानंतर आपल्याला टेंटेटिव्ह कडे जातो आपण, 5वीपासून आपल्याला कळायला लागतं कुणाचं जॉब काय आहे, बरोबर की नाही? कुणा हे प्रिन्सिपल म्हणजे काय, शिक्षक म्हणजे काय, हे आपल्याला कळायला लागतं. बँकेत जातो मॅनेजर म्हणजे कोण, बाहेर जातो अधिकारी म्हणजे कोण, नगरसेवक म्हणजे कोण, आपल्याला थोडं थोडं समजायला लागतं, बरोबर ना? हिरोईन घालतो आपण बघतो, ज्या चित्रपट बघतो त्यांचे जॉब बघतो, बरोबर की नाही? प्रत्येकाचा काहीतरी जॉब असतो, तो आपण समजून घ्यायला लागतो. आणि आता तुम्ही रिअलिस्टिक कडे जाणार. 16 ते 18 हे 2 वर्ष खूप महत्वाचे. ज्याला कुणाला FPSC एक्झाम द्यायची, UPSC एक्झाम द्यायची, डॉक्टर व्हायचंय किंवा इंजिनियर व्हायचंय, NIT ला जायचं, IIT ला जायचंय, आर्किटेक्चर व्हायचंय, सेफ व्हायचंय किंवा वकील व्हायचंय, प्राध्यापक व्हायचंय, CA व्हायचंय, मॅनेजमेंट कन्सल्टन्सी टाकायची, इव्हेंट मॅनेजर व्हायचंय, 5000 प्रकारचे जॉब्स आहेत. तुमच्यामध्ये जे कलागुण आहेत त्या प्रत्येक कलागुणाला वाव देणारा जॉब आहे आज मार्केटमध्ये. प्रामाणिक लोकांची प्रचंड गरज आहे, फक्त त्याला दिशा देण्याचं काम करणं खूप महत्त्वाचं आहे. बळा नको बोलत, शिक्षण हे अविरतपणे चालत राहणार आहे, लक्षात ठेवा. मुलं आणि मुली, मुलींना तर खूप संधी आहे, सेवा क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहे, पण तिथे असं चालत नाही. पहिले जमाना गेला, गव्हर्नमेंट जायचं लागलं की घरी जाईपर्यंत निवांत, काम केलं नाही केलं तसं चालत नाही मार्केटमध्ये. आता त्यांना आउटपुट द्यावं लागतं, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट द्यावा लागतो. रिझल्ट दिल्याशिवाय तुमचे पैसे वाढत नाही. IT चं आपल्याला स्वप्न पडतं, IT इंजिनियर व्हावंसं वाटतं, पण त्यांचे बसण्याचे तास बघा किती आहेत. आणि त्यांना त्या पद्धतीने प्रॉफिट द्यावा लागतो. 1 लाख रुपये जेव्हा त्यांना पगार मिळतो त्यावेळेला त्यांनी 2 लाख रुपये प्रॉफिट दिलेला असतो. लक्षात घ्या, सेवा क्षेत्रामध्ये तसंच आहे. नर्सिंगला खूप चांगली संधी आहे, देश पातळीवरती मुलींसाठी जर विचार केला तर डिझायनिंगमध्ये चांगली संधी आहे. आणि 10वीनंतरचे 2-3 महिने तर ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर कुणी कॉलेजला ॲडमिशन मिळेल, मुली नंतर पाहिजे असं जर विचार करणार असेल तर ते तुमच्या दृष्टीने घातक आहे. ज्यांना रिअलिस्टिककडे जायचं, त्यांनी मी मागाशी सांगितलं, नावाचा अर्थ जाणून घ्या, स्वतःचा प्रोफाईल बनवा. तुम्हाला जे काही करावंसं वाटतं त्याच्या नोंदी करा कागदावरती आणि त्या अनुषंगानं माहिती घ्या. आताही परीक्षेचं चालू द्या, पण ज्या दिवशी परीक्षा संपेल त्याच्या 1 आठवड्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे रेडी पाहिजे. आणि तुम्हाला जे व्हावंसं वाटतं ना तिथे जाऊन अनुभव घ्या. ज्याला डॉक्टर म्हणजे तुमचे 2-3 महिने जे आहेत तुम्ही त्यासाठी खर्च करा. त्यातला एखादा महिना जरी तुम्हाला ती ओळख निर्माण करण्यासाठी लागला तरी काय हरकत नाही, लागू द्या.
पण तुम्हाला लगेच जे काही करायचंय, बारावी नंतर ज्याला समजा सी ए करायचं, मला कॉमर्स शाखेत जायचं, कॉमर्स शाखेतून काय करता येतं, तर कॉमर्स शाखेकडून सी ए सी एस आय सी डब्ल्यू ए करता येतं. ज्याला गणित चांगलं आहे आता त्याला क्षमता लागतात. फॉर एक्झाम्पल, काही जण वेगात आणि अचूकपणे काम करतात, काही जण गणितीय क्रिया वेगाने करतात, काही जण अवकाशात जाऊन विचार करण्याची क्षमता त्यांच्याकडे जास्त असते, काहींकडे व्होकॅब्युलरी इंग्लिश चांगलं असतं, काहींकडे व्होकॅब्युलरी मराठी चांगलं असतं, काहींकडे लेखी गणित वाचल्यानंतर त्याच्यावर संशोधन करता येतं, त्याचा अर्थ लावता येतो, उत्तर शोधता येतो. काही जणांकडे अक्षरातील भेदाभेद ओळखण्याची क्षमता असते, काही जणांकडे आकार साधर्म्य ओळखण्याची क्षमता असते, काहींकडे अशाब्दिक बुद्धिमत्ता जास्त असते, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता आहेत. काहींकडे लवचिकता असते, म्हणजे काहींकडचा आवाज चांगला असतो, काहींना गायन चांगलं जमतं, काहींना वादन चांगलं जमतं. आपल्यामध्ये नक्की कोणत्या क्षमता उत्तम आहे त्याची नोंद ठेवा. ती नोंद ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं, मार्क किती पडू द्या काही फरक पडत नाही, पण त्या मार्कांच्या आधारे, म्हणजे आय टी आय झालेला मुलगा सुद्धा पुढे बी ई करू शकतो, लक्षात ठेवा. आय टी आय म्हणजे छोटा कोर्स नाहीये. दहावी नंतर आता आय टी आय जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर अबोव 85% मार्क लागतात. औंध आपल्या इथे सगळ्यात मोठी आय टी आय इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ज्याला म्हणतात, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन MIDC जे काही कामगार लागतात ते पुरवण्याचा कारखाना म्हणजे आय टी आय. पण आता तिथे अनेक कंपन्यांनी कॉलॅबोरेशन केले आहे त्यांच्याशी, आणि तिथे लगेच कॅम्पस इंटरव्ह्यू तर्फे मुलांचं सिलेक्शन होतं. ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे त्यांना ते 2 वर्ष अजिबात माफ नाही, कारण आपल्याकडे 18 वर्षापर्यंत कुणाला कामाला ठेवतात. या 2 वर्षामध्ये तुम्ही स्वतःच्या पावर उभं राहू शकता, ऑफिस बॉय ऑफिस गर्ल म्हणून सुद्धा काम करू शकता, तुमचं अर्निंग आणि लर्निंग दोन्ही चालू शकतं, कारण तुम्ही 12वी नंतर जॉब पण करू शकता, डेला किंवा नाईटला कॉलेज पण करू शकता. आता इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा नाईटचे असं काही नाही, फक्त जे करायचं ना ते क्लिअर पाहिजे, व्हिजन क्लिअर पाहिजे. काहींना हिरो व्हायचं, काहींना क्रिकेटर व्हायचं, काही हरकत नाही. पण आता पूर्वीसारखी सिच्युएशन राहिली नाही, एज्युकेशनला खूप महत्त्व आलं. पहिलं तुमचं ग्रॅज्युएशन पक्क पाहिजे की भविष्य काळामध्ये तुम्हाला रोजीरोटी त्यातनं निर्माण होणार, मग कलासक्त हो आणि मग जिकडे तुम्हाला वेग मिळेल त्यानुसार तुम्ही पुढे जा. बघा, आईवडिलांनी जरी काही केलेलं असेल तर तुम्हाला स्वतःची ओळख जर निर्माण करायची असेल तर गाडून घ्यावं लागेल, आणि ती सवय तुम्हाला आत्तापासून लावायची. त्यामुळे 10वीची परीक्षा देताना खूप मोकळ्या मनाने ताण न घेता व्यवस्थितरित्या सामोरं जा. वेळेच्या बाबतीत सरांनी सांगितलं, आता सक्त सूचना आहे, 10:30 पुढे आलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेच्या हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. 10:30 ते 11 जीनियस कारण असेल तर ते ऐकून घेतलं जाईल आणि तो सर्वस्वी निर्णय त्यांचा राहील, पण 11 पुढे तर कुणालाच प्रवेश नाही. त्यामुळे रस्ते वगैरे पॅक वगैरे होतील कारण सांगायचे नाही, व्यवस्थितरित्या जायचं, जाताना काहीतरी खाऊन जा जेणेकरून तिथे गेल्यावरती आपल्याला चक्कर वगैरे येता कामा नये. व्यवस्थित नाहीतर दुसरा प्रकार, आधी खाऊन जाऊ नका, झोप येईल. शेवटी रक्त पुरवठा मेंदूकडे झाला पाहिजे, पोटाकडे होऊन काय उपयोग नाही. असं सारासार विचार करून पेपर लिहिताना कुठेतरी मामाने दिलाय काकाने दिलाय ते पेन वापरू नका. तुम्ही ज्या पेननी लिहिताय ना, जे रुळवलेले पेन तेच वापरा, जेणेकरून तुम्हाला तिथे अडचण येणार नाही. आणि जे सगळ्यात महत्वाचं, जे लिहिलंय ते तुम्हाला वाचता आलं पाहिजे. तुम्हाला वाचता आलं तर ते परीक्षकाला वाचता, नाहीतर काहीतरी लिहिलंय. आज मराठी राजभाषा दिन आहे आपलं, बरोबर की नाही, वेगवेगळ्या भाषेतनं मुली बोलल्या. एक आदिवासी पाड्यातलं मूल आणि इथे या होळकरवाडीच्या वातावरणात शिकणारं मूल, दोघांसाठी एकच प्रकारची भाषा आहे, ती म्हणजे मराठी. उत्तरलेखनाची भाषा तीच आहे. त्या मुलांना 5-5, 10 किलोमीटर लांबून शाळेत यावं लागतं, लक्षात द्यावं लागलं. त्यांना प्रचंड संघर्ष आहे, आपल्याला संघर्ष खूप कमी आहे. आपल्याला 24 तास लाईट आहे, सगळ्या सुविधा अवेलेबल आहे, तरी सुद्धा आपण ताण घेतो. याचा ताण त्याचा नसतो, तो आपल्या वर्तनाचा असतो. त्या अनुषंगानं पुढे जा. त्यानंतर एक मानसशास्त्रीय कसोटी विषयी तुम्हाला सांगणार आहे बाळांनो. 10वीनंतर जर तुम्हाला एखादं क्षेत्र निवडता येत नसेल तर त्यासाठी मानसशास्त्रीय कसोटी कार्यक्रम असतो. त्यामध्ये तुमचा इंटरेस्ट काउंट केला जातो, तुमचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे. त्याच्यामध्ये 5 फील्ड्स आहे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मेडिकल, इंजिनिअरिंग. त्यानंतर एक ऍडजस्टमेंट नावाची क्लास असते, समायोजन शोधिका. तुमचं घरामध्ये आरोग्याबाबत सामाजिक आणि भावनिक वातावरण कसं आहे त्या संदर्भातलं काम केलं जातं, कारण शैक्षणिक गुणवत्तेवर या घटकांचा सुद्धा मोठा परिणाम होतो. घरात जर अशांतता असेल, तो आजारी असेल किंवा भावनिकदृष्ट्या कमकुवत असेल आणि सामाजिकदृष्ट्या तो जर मागे मागे राहणार असेल तर त्याचा परिणाम त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर होतो, त्याचं काउंटिंग केलं जातं. त्यानंतर GATB नावाची टेस्ट आहे, जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट बॅटरी. त्याच्यामधून तुमच्या क्षमता काउंट केल्या जातात 9 प्रकारच्या. आणि त्यानंतर NVIDIA नावाची टेस्ट आहे, नॉन वर्बल टेस्ट ऑफ इंटेलिजन्स. त्याच्यातनं तुमचा बुद्ध्यांक मापन केला जातो आणि या टेस्टच्या आधारे तुम्हाला करिअर निवडीसाठी मदत केली जाते.
याच्या आधारे जे विद्यार्थी करिअर निवडतात त्यांना 200% निकाल रिझल्ट, तर त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो. दुसरं ध्येय आणि उद्दिष्ट. बाळांनो आता तुम्ही ध्येय ठरवलं पाहिजे की मला नक्की काय करायचं, आणि त्या अनुषंगानं दररोज ती उद्दिष्ट राबवली गेली पाहिजे. मला नगरसेवक व्हायचंय, मला पंतप्रधान व्हायचंय, राष्ट्रपती व्हायचं, बिलकुल लाजू नका. मोठी स्वप्न पाहणारीच मोठी होतात, छोटी स्वप्न पाहणारी छोटीच राहतात. संघर्ष प्रत्येक ठिकाणी, पण योग्य वयात सुरुवात जर झाली ना तर आपण पोहोचू शकतो. त्यासाठी आपली उद्दिष्ट पाहिजे. मला परीक्षेत पहिले यायचंय, मी उठतोय 10 सकाळी, रात्री कोंबला झिटतोय 12 येऊ शकेल का? नाही येऊ शकणार. मग त्या अनुषंगानं मला काय केलं पाहिजे? अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे. त्यानुसार मी खरंच करतोय का? आता मला जास्त डीप मध्ये जायचं नाही, पण ज्यांचा अभ्यास झाला ना त्यांनी एकच काळजी घ्या. मला नाही वाटत सगळ्या मुलांनी 100% पुस्तक वाचलेले असतात. पुस्तकाचं पहिलं पेज काढा, फ्रंट पेज टू लास्ट पेज, म्हणजे ज्याला मुखपृष्ठ म्हणतो ज्याला बलपृष्ठ म्हणतो, किती मुलांनी वाचले? सगळ्या पुस्तकांचे बलपृष्ठ आणि मुखपृष्ठ वाचलेत, समजून घेतले, ती सगळी माहिती गोळा केली. किती मुलं आहेत? कवर घातलेल्या मुलांनी तर हातच वर करायचं नाही, त्यांनी गप्प असायचं. ज्यांनी पुस्तकाला कवर घातली ना त्यांनी त्याच्यावर बोलायचं आहेत का? अशी नाही. काय काय दिले त्याच्यामध्ये? प्रतिज्ञा दिली, संविधान दिले, बरोबर की नाही, राष्ट्रगीत दिले, त्याच्यानंतर त्यांनी प्रस्तावना दिली. नवीन अभ्यासक्रम जो आहे ना बाळांनो, तो पारंपरिक पद्धतीने नाही शिकायचा, तो आधुनिक पद्धतीने शिकायचा, तर तुमचा टिकाव लागणार आहे. ती प्रस्तावना तुमच्यासाठी, किती मुलांची प्रस्तावना वाचली? चला. त्याच्यानंतर एक पान शिक्षकांसाठी दिलेले, ते शिक्षकांसाठी पालकांसाठी, किती जणांच्या पालकांनी वाचले? त्याच्यानंतर ते एक पान तुमच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी. आणि त्यानंतर पुढे क्षमता विधान आहेत बघा, प्रत्येक घटक दिलेला आहे, प्रकरण आणि क्षमता दिलेल्या आहेत. त्या क्षमता जर तुम्हाला प्राप्त झाल्या तर तुमचा 100% अभ्यास झाला. किती जणांनी वाचलं? हा स्वाध्यायाच्या पलीकडचा अभ्यास आहे. स्वाध्याय वाचून म्हणजे तुमचा 50% अभ्यास झाला, जरी 100% मार्क मिळाले तरी. ज्यांना स्पर्धेत टिकायचे त्यांना त्या क्षमता प्राप्त झाल्या वाचा, मग तुम्हाला कळेल. याचा SSC बोर्डाच्या परीक्षेच्या पासिंगशी काही संबंध नाही बाळा, तुम्हाला भरपूर मार्क्स मिळतील. पण पुढे जर स्पर्धा परीक्षा देऊन तुम्हाला व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या क्षमता तुमच्यामध्ये निर्माण झालेल्या पाहिजे. त्यामुळे पुस्तकं विकण्याची घाई करू नका, त्या क्षमता पहा. मराठी, हिंदी, इंग्रजी सगळ्या विषयांच्या क्षमता दिलेल्या आहेत प्रकरणानुसार. जर त्या साध्य झालेल्या असतील तर तुम्ही खऱ्या अर्थानं शिकला असं त्याचा अर्थ होतो. 8वीवाल्यांनी लक्ष द्यावा, 8वी 9वी आणि 10वी तुम्ही 10वीला जाताना त्या अनुषंगाने तयार होणार आहे. आले का लक्षामध्ये? खरं तर परीक्षा पद्धती नव्हती असा प्रकार नाहीये, परीक्षा पद्धती होती, दररोज परीक्षा होत्या. तुम्ही त्या क्षमता प्राप्त केल्या की नाही त्या चेक करणं अपेक्षित होतं आणि त्यानुसार तुम्हाला प्रगताप्रगत ठरवणं अपेक्षित होतं. पण आपण सगळ्यांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला, त्यामुळे आपल्याला फटका बसला. तुमच्या सगळ्या शिक्षकांचा मला प्रचंड अभिमान आहे की तत्कालीन परिस्थितीमध्ये कोरोनामय वातावरण असताना सुद्धा गावकऱ्यांनी त्यांना परवानगी दिली आणि त्यांनी इथे येऊन तुम्हाला मार्गदर्शन केलं. NMS स्पर्धा परीक्षा द्यायला कचरू नका, नापास होऊ द्या, काही फरक नाही पडत. LTS होती आता, त्याला काही हरकत नाही. पण इथून पुढे जेव्हा जेव्हा परीक्षा येईल तिला सामोरं जा. काय होईल? मार्क कमी पडतील, काही फरक नाही पडत. पण नॉलेज, कंटेंट तो कुठे मिळणार? आणि स्वतःला आत्मोत्सना ना, त्याशिवाय कसं कळणार? परीक्षेला घाबरू नका. मी इथे येईपर्यंत परीक्षा दिली, मला माहिती होती गोळकरवाडी नाही, येईल की नाही माहिती होतं का? नाही. पण सरांनी ज्या सूचना केल्या त्यानुसार मी नियोजन केलं. नियोजन केलं तर मला 2 वेळ दिली होती, मी बरोबर इथे 1:50 पोहोचलो. पॉझिटिव्ह थिंकिंग, आपलं थिंकिंग ॲबिलिटी त्याला अनुकूल पाहिजे आणि त्यानुसार प्लॅनिंग पाहिजे, सक्सेस मिळतो. तसं तुम्ही तुमचं ध्येय ठरवा आणि त्या अनुषंगानं वाटचाल करा. गरिबी आडवी येत नाही बाळा, हा अडथळा ठरते, तिला आपण समस्या नाही करायची. आज अनेक गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, अनेक योजना आहेत मुलींसाठी पण मुलांसाठी पण, त्या जर तुम्ही उपयोगात आणल्या तर तुम्हाला शिष्यवृत्ती मिळते. जसं आता NMS आहे ना, तशाच पुढे अनेक प्रकारच्या शिष्यवृत्त्या आहेत, प्रत्येक कॅटेगरी वाईज शिष्यवृत्त्या आहेत. फक्त तुम्ही तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि माहिती, जपान का आघाडीवर ते, का, केव्हा, कधी, कोठे आणि किती, हे 5 प्रश्न ते विचारतात. हिरोशिमा आणि नागासाकी माहिती ना आपल्याला, 1936 त्यांच्यावरती बॉम्ब हल्ले झाले, त्यांनी त्यावेळेला ठरवलं अणुयुद्ध झालं, बरोबर की नाही, नामशेष होण्याची मार्गावर होते ते. त्यांनी ठरवलं ज्या गोष्टीने आपल्याला संपवलं ना ती गोष्ट आपण करायची नाही. बघा, द्वेषातनं एखाद्या जर उलटे केला असता तर त्यांनी सगळ्यांना नामशेष केला असता, पण त्यांनी तो विचार बाजूला ठेवला. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे सुनामी येते, आपल्याकडे एकदाच आली तर आपण उद्ध्वस्त, त्यांच्याकडे दरवर्षी सुनामी येते.
तरी सुद्धा ते हक्क नाही. त्याच्यावर सोल्यूशन काढ त्यांची जी काही घर आहे, भूकंप आणि सुनामी हे अडथळे त्यांच्यातले, पण त्यांनी त्याच्यावर व्यवस्थितरित्या मात केली, त्यांची घरं त्या पद्धतीने तयार केली. आणि आज ही मुलं का केव्हा कधी कुठे आणि किती हे प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने नॉलेज घेतात, त्याला ज्ञानरचनावाद असं म्हणतात. आता जे आहे ना तुमच्यासाठी तो तोच पाय आहे ज्ञानरचनावाद. जी गोष्ट माहिती ती व्यवस्थित माहिती करून घेणं, जी माहिती नाही ती माहिती करून घेण्यासाठी प्रयत्न करणं, काही अडचण आली तर शिक्षकाला विचारणं, बस एवढीच भूमिका शिक्षकाची. शिक्षकाने शिकवायचं अपेक्षित नाही. आता पुस्तकांचे आकार छोटे झाले, तुम्हाला त्याच वेळेला त्यांनी क्यू आर कोड उपलब्ध करून दिले, दिलेत की नाही? किती मुलं क्यू आर कोड पाहतात, पाहिलं का? कोणत्या विषयाचे क्यू आर कोड पाहिले? चल बघ पुढं कसं असतं बाळांनो, तुम्ही बडबड कुठे करू शकता जोपर्यंत तुम्ही हेवी असतात तुमच्या तोपर्यंत. आता कुणाची बडबड येते का? नाही. अंतर्मुख व्हायला लागलं ना की आपोआप शांत व्हायला लागतो. आपण आपली किंमत आपल्याला कळली पाहिजे. आणि मग किती उड्या मारल्या तर आपली धावपूर म्हणजे सरडेची धाव कुठल्यापर्यंत म्हणतो आपण, बरोबर की नाही? हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. म्हणून कधी पण खरे विद्यार्थी व्हा, ज्ञानार्थी व्हा, लाभार्थी नका हो, ज्ञानार्थी. कुठेही गेला ना, आपला हेतू शुद्ध असेल, तो मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न प्रामाणिक असेल, तर तुम्ही यशापर्यंत जाऊ शकता. आणि मला असं वाटतं तुम्ही नक्की त्या तिथपर्यंत जाल. ज्या क्षेत्रात तुम्हाला जावंसं वाटतं त्या व्यक्तीने जाणून घ्या, काही आत्मचरित्र वाचा. शिवाजी महाराज हे फक्त जयंतीच्या दिवशी जय जय काय करणारा व्यक्ती महत्व नाही आहे, तुमच्या वयातले शिवाजी महाराज वाचा. काय केलं त्यांनी त्या वयात, आपण काय करतो, तुम्हाला लगेच त्या गोष्टीची जाणीव होईल. आज जरी कुसुमाग्रजांचा वाढदिवस असला आणि म्हणून आपण मराठी भाषा दिन साजरा करत असतो, गौरव करत असतो, तरी त्याच्यासाठी अनेक जणांनी गाडून घेतले. म्हणजे जेवढे लेखक असतील, म्हणजे संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील, चोखा मेळा असतील, रामदास स्वामी असतील, तिथपासून तर गाडगे महाराज असतील, संत तुकडोजी महाराज असतील, मित्रांनो किंवा बहिणाबाई असतील, किंवा आपल्या शेजारी असणाऱ्या ज्या मागच्या वर्षी वारल्या सिंधुताई सपकाळ असतील, अशिक्षित माणसं आहेत लक्षात ठेवा, पण त्यांनी जे काही लेखन केलं त्या लेखनावर आज लोक पीएचडी करतात. आमच्यासारखे शिक्षक लोक पीएचडी करतात त्या, त्यांनी ते आतले विचार केले, त्यांना ते काही पीएचडी वगैरे मिळालेली नाही, त्यांची पुस्तकं पण नाही झाली, नंतर त्यांच्या आयक्यू माहितीवर पुस्तकं तयार झाली. आणि आज त्यावर विद्यापीठात शिकवणारे शिक्षक काय करतायत, पीएचडी करतायत. अशा अनेक जणांनी ही भाषा समृद्ध केली, फक्त ते ज्ञान निर्माण करत गेले आणि त्याचा समाजाला उपयोग झाला. तसं तुम्ही भविष्यामध्ये बाळांनो स्वतःसाठी काम करताना समाजाची सुद्धा नाळ आपली तुटणार नाही याकडे लक्ष ठेवा. कारण आज वैश्विक समाज झालाय, प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचंय आणि होऊ शकतं. फक्त क्षणिक मोहाला बळी नका पडू. कुठेतरी पैसे मिळतात म्हणून मला जायचंय, ठीक आहे तुम्ही जाल तिथे, पण तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. आणि ते आवड, क्षमता, अपेक्षा आणि वास्तवता याची सांगड घातल्याशिवाय मिळत नाही. काही मुलांना खूप डॉक्टर व्हायचं असतं, काही आईवडिलांची इच्छा त्यांच्या मुलांवर लादतात. कुणी कुणाच्या इच्छा स्वतःवर लादून घेऊ नका. तुम्ही जन्मता स्वतंत्र आहात. जगाच्या पाठीवरती एका आईच्या पोटी जन्म घेणारी दोन बालकं सुद्धा सारखी नाहीत. आवळी दावळी जन्माला येणारी सुद्धा सारखी नसतात. दिसायला सारखी असली तरी वेगवेगळ्या क्षमता घेऊन जन्माला येतात. त्यामुळे या भूतलावर एकही माणूस सारखा नाही, तुम्ही सुद्धा नाही. त्यामुळे कधी कुणाचं अनुकरण करू नका. हा तुम्ही त्याला आदर्श मानतात तसं ठीक आहे, हरकत नाही, पण तुमचा मार्ग वेगळा, त्यांचा मार्ग वेगळा, आपापल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. माणसाचं आयुष्य वाढलेलं आहे, स्वतःला छोटं समजू नका. आज आपल्याला 80 वर्षाचं प्लॅनिंग करायचं आहे, कमीत कमी 16-21 वर्षापर्यंत स्वतःच्या जीवनातला कोणताही निर्णय महत्वाचा घेऊ नका. मुलींनी तर लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचं वर्तन चांगलंय, तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये तुमच्या विषयी विश्वास आहे, तोपर्यंत ते तुम्हाला कुठूनही शिक्षणासाठी पैसा उपलब्ध करतील. पण ज्या दिवशी त्यांच्या डोळ्यातला विश्वास तुमच्या विषयीचा कमी होईल, त्या दिवशी तुमचे मार्ग बंद झालेले असतील, डोर कापलेले असतील. आज सगळ्यात महत्वाचं आहे सामाजिक शांतीच्या दृष्टिकोनातनं मुलं आणि मुली दोघांचे वर्तन. त्यामुळे साधारणतः 21 वर्षापर्यंत स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय आणि काहीतरी कौशल्य प्राप्त केल्याशिवाय कोणताही निर्णय घ्यायचा नाही. आता मी इथून होळकरवाडी पाहिली, मला कशी दिसेल? पण तेच जर मी गाडावरून पाहिली तर कशी दिसेल? सुंदर दिसेल. तेच कळसुबाईवरून पाहिली तर आणखी सुंदर दिसेल. तेच जर माउंट एव्हरेस्टवरून पाहिली तर
जग नेहमी आणखी वर जाऊन बघ. आपण आता जे बघतोय ना ते आपल्याला खूप मोठं वाटतंय, पण ते खूप छोटं असतं. त्यासाठी आपली विचारांची, आपल्या कर्तृत्वाची उंची वाढवा, आणि ती वाढवल्यानंतर बाळांनो तुम्हाला खूप चांगलं जग दिसेल. मग तुम्ही तुमचे निर्णय घ्या आणि पुढे जा. मला असं वाटतं आजच्या दिवशी तुम्हाला एवढं भरपूर झालं. मी एवढंच फक्त सांगितलं, मी थांबतोय असं नाही म्हणालो, पण तुमच्या काळात जर थांबण्यासाठी नक्की मी थांबेल. बोला काय करायचं, थांबायचं पुढे जायचं. तुम्ही मला छान रीतीने ऐकून घेतलं, त्याबद्दल तुम्हाला मनस्वी धन्यवाद. विद्यालयाने तुमच्यावर खूप चांगले सुंदर असे संस्कार केलेले आहेत. ज्यावेळेला अशी ज्येष्ठ मंडळी आपल्या सोबत आणि बरोबर असतात ना, त्यावेळेला आपल्याला जग पादाकरण करण्याची शक्ती मिळते. आणि अशी शक्तिवान माणसं तुमच्या समोर आहेत, त्या सगळ्यांना शाळेवर प्रेम करतात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. तुम्हाला SSC बोर्डाच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. एका सरांनी मला या ठिकाणी बोलावलं, त्याबद्दल विद्यालयाच्या शाळेच्या